अगो बाई, मगाशी आपल्या सगळ्यांना म्हणत होत्या ना लाजताय लाजताय म्हणून, आणि आता स्वतः बघा कशा लाजतायत त्या. आणि तेही या वयात. अगो बाई बाई, आता कळले ना सगळ्यांना माईकडे लाजणे कुठून आले ते. काय हो आजी? आई 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 आजी 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 आई आजी 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 अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभूत श्रीकगुप्धाम पवित्र मंगलम परम ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति. गणपति बाप्पा, माझ्या आजीला लवकरात लवकर बरी कर. हे बघा ना, समय विजली. मला कसे तरी सोते आहे अण्णा. अगो यमे, काही अशुभ मनात नको आणूस. अचानक वारा आला त्याने विजली असेल. मी लावतो परत. फटका भरापूर्वीपासून मन अगदी विषण्ण झाले आहे. मनी कालवा कालव होते आहे. काय करावे? हे कशाचे संकेत आहेत? घरी तर सगळे ठीक असतील ना भाऊ साहेब? नाही, उद्याच तार करावी आणि खुशाली मागवावी. माई अघोर, पुरे झाले बरं आता रडणे. अजिबात रडायचं नाही. ती काय सांगून गेली लक्षात आहे ना? मला ती हवी होती ताई, आयुष्यभरासाठी हवी होती. माई अघोर, आपली माणसे ही आपल्याला आयुष्यभरासाठीच हवी असतात गो. पण जी आपल्याला हवी हवीशी असतात तीच नेमकी आपल्याला मागे सोडून निघून जातात. रडू नको माई, रडू नको. बाळंबटजी, माधवास निरोप धाडावयास हवा. त्यांच्या मित्रांकरवी किंवा सार्वजनिक काकांच्याकडे विचारपूस करा, म्हणजे त्याचा मुक्काम सध्या कुठे आहे ते कळेल. तार पाठवा आणि बोलावून घ्या. फक्त तारेमध्ये आजी अत्यवस्थ आहे असेच कळवा. काय पोरगा हळवा आहे मनाला लावून घेतो, पण ताबडतोब ये म्हणावे. हा, कुर्लेकरांकडे तसेच कळवितो. हो, मोरोबाई तिथेच आहे ना? तिथेच आहे का मोरोबा? माऊलीची मोरोबाकडून अग्नी घेण्याची शेवटी इच्छाच नव्हती असे म्हणावयाचे. तार पाठवा
यमे चल पुरेगा आता चल नीज ये यमे ये नीज काय झाले यमे काही होतंय का आई मला खूप बेचैन वाटतंय आजींच्या काळजीने होय ना हो आई मला इथे येऊन 2 दिवस झाले त्यांच्यासाठी औषध तू देशील ना त्यांच्यासाठी औषध अगो म्हणजे काय देणारच यमे उद्या आधी ब्राह्म मुहूर्तावर उठून आपल्याला रानात जावे लागेल काही मुळ्या आणाव्या लागतील मग काढ्यासाठी जे साहित्य भिजत ठेवले ना ते उकळवून त्याचा काढा तयार करावा लागेल मग काढ्याची आणि मुळ्याची मात्रा मी तुला समजावून देईन आणि काही पथ्य सुद्धा आई मला असे होते आहे की कधी एकदाची मी आजींकडे जाते आहे आणि त्यांना औषध देते आहे आई आजी खूप चांगले आहेत ग हो ग यमे तुझ्या सासरची मंडळी खरेच सज्जन आहेत नाहीतर ऐकतो ना आपण एक एक अगो यमे तुला सांगायचे राहिले कावेरीच्या सासऱ्यांना काम मिळाले आहे आणि त्यांच्या जमिनीही सुटल्या आहेत नवराही बरा वागतो म्हणे आता खूप बरे वाटले हो ऐकून कावेरीचा जात संपला म्हणायचा लई खूप बरे वाटले आपली मैत्रीण आहे ना कावेरी तिच्या सासऱ्यांस सालीना रकमेवर पौरोहित्याचे काम मिळवून दिले आहे त्यांची सावकाराकडे जी जमीन होती तीही आम्ही सोडविली आहे आणि तिच्या नवऱ्यासाठी औषध पाण्याची सोयही केली आहे आमच्या स्वतःनीच केले आहे हे सगळे पण अशा गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या स्वतः तुम्हाला पुन्हा एकदा थँक यू यमे बाकी सासरी तुला काही त्रास नाही ना गो नाही आई तुझ्या त्या अभ्यासावरून चालत असेलच थोडेफार म्हणा कल्पना आहे मला आणि तुला ह्यांचे ऐकू की त्यांचे असे होत असेल ना होय यमे या सगळ्यात समतोल साधलास ना तरच तू खरी जिंकशील पुरी वडीलधाऱ्यांना उलट उत्तर देऊ नकोस आणि संयम सोडू नकोस हो वागळे परांजपे पंडित जी माधवराव चला सामानाची बांधाबांध करावयास हवी आपल्याला पुढील मुक्कामी निघावयाचे आहे ना ठीक आहे माधवराव कोण आहे हा बोलिये आपके लिए तार है तार काय झाले माधवराव आमच्या आजीची तब्येत सिरियस आहे काय नवीन विचारांचा वसा जिला झेपतो आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्याचेही धाडस जिच्यापाशी आहे अशी आमची घरातील सोबतीच आहे ती केवळ मायेचे नाही तर विचारांचे नाते आहे आमचे तिच्याशी नाही आम्हास परत जावं असंच हवे ती आमची वाट पाहत असेल आमच्या आजीची तब्येत जास्त असताना आमचे लक्ष लागणार नाही फिरण्याकडे आम्हास परतीच्या प्रवासाची तयारी करावयास हवी उमावहिनी काय म्हणस तुम्ही बोललात का यमुशी कशाबद्दल अहो असं काय आता ती मखरात बसली ना जावई बापू दौऱ्याहून आले की तिचे गर्भाधान होईल खरेच तिला सारे समजावून सांगावयास हवे नाही म्हणजे तशी ती हुशार आहे आणि आता 12 सरून 13 लागले की 30
लग्नाचे 1.5 वर्ष झाले होती च्या बाकी सगळा शहाणपणा आहे बघा पण हे जरा नाजूक आहे ना तुम्ही समजावून सांगा तिला तसे आपले जावई बापू ममताळू आहेत त्यांचा यमूवर जीवही खूप आहे ते सांभाळून घेतीलच पण खरे सांगू वंस काय आणि कसे सांगावे हेच कळत नाही म्हणजे आपल्याला कुठे कोणी काही सांगितले होते इतरांचे संसार बघत ऐकत चाचपडतच मोठे झालो ना आपण बाकी स्वच्छतेबद्दल सारे समजावून सांगितले मी तिला पण गर्भाधानाबद्दल काय सांगावे हेच कळत नाहीये आई आई ही काय आलीस की काय गो मागच्या वेळेला म्हणाली होतीस जावई बापूंना घेऊन येईन म्हणून कुठे आणलेस ते आहेतच कुठे पुण्यात मोठ्या दौऱ्यावर गेले 3 महिन्यांसाठी मग चैन पडत नसेल बाईसाहेबांना हो आम्ही रोज गप्पा मारतो ना त्यामुळे खूप चुकल्या चुकल्यासारखे वाटते आहे आता जावई बापू आले ना की तुझे गर्भाधान होईल हो म्हणजे सांगा अगो म्हणजे म्हणजे आता तुम्ही रोज गप्पा मारता ना तेव्हा तुला असे वाटते ना की हे माणूस आपले आहे अगदी आपल्या मनाजवळचे आहे हो मग गर्भाधानानंतर तुम्हा दोघांना अधिकचा वेळ मिळेल जेणेकरून तुम्ही तुमची मने मोकळी करू शकाल एकमेकांना अधिक जाणून घेऊ शकाल माई माई आता पुरे कर ग रडणे किती आसवे गाळणार आहे साथी माई अग अहो रडे आवरा असा त्रास करून घेऊ नका माईने काही खाल्लेले देखील नाही हे बरे आहे का न खाऊन कसे चालेल दुर्गा का एक काम कर बाळा एक पेलाभर दूध घेऊन ये ऊन करून आण साखर पण घाल त्याच्यात म्हणजे कसे दूध प्यायल्यावर बरे वाटेल अशा रडू नका आवरा स्वतःला मातोश्री जाण्याचे दुःख हे व्हायचेच तुम्हास काय आम्हास सुद्धा अतीव दुःख झालेले आहे तुमच्या आई साहेब आमच्यासाठी सुद्धा मातोश्री समानच होत्या आमच्यावरही त्यांचा भारी जीव होता पण आता कालगती आहे ही आलेला प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी जायचाच आज ना उद्या आम्ही सुद्धा जाणारच अहो का ते अभद्र बोलतात अभद्र नव्हे माई काळासमोर कोणाचे काही चालले का हे बघा असं रडून कस चालेल प्रत्येक जन्माला आलेल्या माणसास एक दिवस जावयाचेच आहे रामदास स्वामींचा श्लोक आठवतोय मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे तेव्हा हे वचन आठवा आणि शोक आवरा हे बघा आठवणी आहेत त्या येतच राहणार शेवटी मातोश्री आहे तो दुसरं तिसरं कोणी नाही आठवणी या छळतच राहणार पण म्हणून असे रडत बसून चालणार आहे आणि मम्मा मला एक सांगा तुमच्या मातोश्रीच ते आवडले असते आयुष्यभर बाई कशी हसत मुखानं राहिली की नाही कधी मी अशी त्यांना करवाजलेली चिडलेली पाहिलेली नाही हो सदैव म्हातारी कशी हसत मुखाने
नाहीतर काय काय म्हातारे आम्ही बघितलेत, हो सतत चिडचिड 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 सगळ्यांवरती त्रागा करत राहायचा, स्वतःच त्रास लोकांस त्रास. पण तुमच्या मातोश्रींचे असे नव्हते. हसतमुखाने जगली, मरताना सुद्धा कशी बडबडत बडबडत अशी हसतमुखाने गेली. तेव्हा असे तुम्ही टिपे गाळीत जर बसलात तर ते त्यांना आवडेल, बरोबर की नाही? बरोबर. माता शोक आवरा, म्हणजे आता कबुली देतो. मातोश्रींचा विचार आम्हास कधी पटला नाही, पण एक गोष्ट मानली पाहिजे हो. बाई मोठी धाडसी, प्रवाहाच्या विरोधात पोहत जाण्याची तिच्यात हिंमत होती. म्हणून तर आमच्या माधवाचे आणि तिचे सूत जमले. दोघांची एकच विचार, तो नवमतवादी या पुढारलेल्या विचारांच्या. त्यामुळे माधव आला की त्यास आपल्यापेक्षाही जास्त दुःख होईल नक्की. आणि असे असे रडत बसून चालणार आहे का? आपले पुढचे आयुष्य आहे, तेव्हा तुमच्या मातोश्रींप्रमाणे आता जरा धाडसी व्हा, मनाने घट्ट व्हा. आपली मुले आहेत आबा बाबा, त्यांचे अख्खे आयुष्य पडलेले आहे. माधवाचा संसार सुद्धा आता कुठे सुरळीत सुरू झालाय, तर त्यांच्यासाठी आपल्यास जगावयास हवे, आणि तेही खंबीरपणाने जगावयास हवे. तेव्हा आपल्या मातोश्रींसारखेच हसत राहा. तुमचे ते नेहमीचे हास्य उद्यापासून चेहऱ्यावर यावयास हवे. आत्या सुखी राहा. यमी आई सुखी राहा. हा काढा आजींना द्यायचा. वहिनी यमूची ओटी भरलीत ना? हो भरली. तर पांडुदादा ही औषध आजींना द्यायची. यमीला समजावले सारे, तुमच्याही ध्यानात राहील ना? तर आणि अण्णा साहेबांनी एक सोबत कागुदबी दिलाय लिहून. आईंची काळजी घ्या, आम्हा साऱ्यांचे नमस्कार सांगा. मोरोबा तुमची तर अहो काय झालंय? कोणाची तार? आजींची तब्येत जास्त झाली आहे.